हॅलो स्टुडंट्स, इंग्लिश ग्रामर कोर्स या आपल्या कोर्सच्या डे टूमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डे वन म्हणजे पहिल्या दिवशी जो इंग्लिश ग्रामर कोर्सशी संबंधित बेसिक भाग आपण पाहिला तो तुम्हा सर्वांना खूप आवडला. थँक्यू सो मच. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ जरूर पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी टाकेल. विद्यार्थ्यांनो, इंग्रजी ग्रामर हे कसं शिकायचं? हाऊ टू लर्न इंग्लिश ग्रामर, हाऊ टू लर्न बेसिक ग्रामर इज व्हेरी बोरिंग, असे अनेक अनेक गोष्टी ग्रामरशी संबंधित विद्यार्थ्यांना असतात. परंतु कालपासून आपण जी सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये अगदी बेसिकपासून, ए बी सी डीपासून, अल्फाबेट्सपासून, वॉवेल कॉन्सनंटपासून आपण वन बाय वन खूप साऱ्या बेसिक गोष्टी पाहत आहोत. इंग्लिश ग्रामर कोर्स यामध्ये आपण अगदी बेसिकपासून अडव्हान्सपर्यंतचं ग्रामर डे बाय डे, स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. हे ग्रामर प्रत्येक प्रकारच्या विद्यार्थ्याला, अगदी कुठल्याही क्लासचा विद्यार्थी असो, कुठल्याही स्टँडर्डचा विद्यार्थी असो, त्याला सगळ्यांना हे ग्रामर उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर यामधील सर्व ग्रामर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी उपयुक्त आहेच, त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा हे ग्रामरचे सर्व भाग अतिशय महत्त्वाचे आहेत. चला तर आजचा बेसिक भाग आपण पाहायला सुरुवात करूया. ज्यांनी बेसिकचा हा पहिला भाग पाहिला नसेल, डे वन पाहिला नसेल, त्यांनी तो जरूर पाहून घ्यावा, कारण प्रत्येक डे मधील जो भाग आहे तो एकावर आधारित एक आहे. त्यामुळे पहिला सेशन पण जरूर पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल. या सिरीजमधले दररोज एक किंवा दोन व्हिडिओ मी अपलोड करते आहे. सो एखाद्या वेळेस लिंक मिळत नाही तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि तुमचा एकही सेशन मिस होणार नाही. मुलांनो, आजच्या ह्या सिरीजमध्ये डे टूमध्ये आपण पाहणार आहोत पर्सनल प्रोनाऊन. अतिशय बेसिक वाटणारा हा भाग असतो, परंतु अगदी बेसिक आहे, परंतु ग्रामरच्या पुढच्या येणाऱ्या डेजसाठी, येणाऱ्या ग्रॅमॅटिकल बिट्ससाठी हे सर्व प्रोनाऊन अतिशय महत्त्वाचे आहेत. जसं की तुम्हाला चेंज द व्हॉइस शिकायचं असेल तिथे तुम्हाला पर्सनल प्रोनाऊन माहिती असणं गरजेचं असतं. डायरेक्ट इनडायरेक्ट शिकायचं असेल तिथे पण तुम्हाला पर्सनल प्रोनाऊन माहिती असणं गरजेचं असतं. चला तर मग पटकन बघूया हे कसे वापरायचे असतात. तर पहा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पर्सनल प्रोनाऊन्स जे आहेत ते फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन असे तीन प्रकारचे असतात. फर्स्ट पर्सन यामध्ये सिंग्युलर असेल तर आय म्हणजेच मी हा प्रोनाऊन वापरतो आपण. अनेक जण असतो तर आपण वी हा प्रोनाऊन वापरतो, ज्याचे अर्थही मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. सेकंड पर्सन नेमका कोणता असतो? तर सेकंड पर्सन म्हणजे यू, तू किंवा तुम्ही, म्हणजे आपल्यासमोर आपलं ऐकणारी जी व्यक्ती असते ती सेकंड पर्सन असते. थर्ड पर्सन जी जनरली आपल्यासोबत, आपण ज्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतो ती ही व्यक्ती असते थर्ड पर्सन. लक्षात घ्या, सेकंड पर्सन सिंग्युलर यू, त्याचा अर्थ असतो तू, आणि प्ल्युरल फॉर्म त्याचा सेमच आहे यू, परंतु अर्थ असतो तुम्ही. थर्ड पर्सनमध्ये ही, सी, इट म्हणजेच तो, ती, ते या सर्वांसाठी अनेकवचनी शब्द आहे. दे म्हणजे ते, त्या, ती. अशा पद्धतीनं हे याचे मिनिंगसुद्धा आहेत. ज्यांना हा भाग मिनिंगसहित पाठ नाही त्यांनी तो मिनिंगसहित पाठच करायचा आहे. सो हे सर्व पर्सनसुद्धा समजायला हवेत. फर्स्ट पर्सन समजायला हवा. फर्स्ट पर्सनमध्ये सिंग्युलर आय येतो, त्याचा प्ल्युरल फॉर्म वी असतो. सेकंड पर्सन यू, प्ल्युरल आणि सिंग्युलर दोन्हीही फॉर्म सेम आहेत परंतु अर्थ वेगवेगळे असतात. थर्ड पर्सन, ही, सी, इट या प्रत्येकासाठी आपण प्रोनाऊन दे वापरत असतो. आता हे सर्व प्रोनाऊनची ओळख झाली. आता कुठलं प्रोनाऊन कुठे वापरावं हे सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जमत नाही, तर क्विकली आपण ते पण पाहून घेऊया. हाऊ टू चूज अ प्रोनाऊन, एखादं प्रोनाऊन आता मी नेमकं कोणतं घेऊ, तर ते बऱ्याच वेळेला समजत नाही. हा बेसिक भाग आहे मी सांगितलं तुम्हाला, परंतु इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तुम्ही एखादा एसे लिहित असाल, तुम्हाला कुठल्याही माहिती लिहायची असेल तर त्यावेळेस नावाचं रिपिटेशन होऊ नये, नाऊन पुन्हा पुन्हा वापरू नये,
त्यासाठी आपल्याला प्रोनाऊन घ्यावं लागतं. तर त्यावेळेस प्रोनाऊन कोणतं घ्यायचं ते समजण्यासाठी इथे बघूया आपण की कोणतं प्रोनाऊन केव्हा घ्यावं आणि कुठे घ्यावं. पहा, समजा वाक्य असं असेल, लता रीड्स अ बुक. आता लतासाठी पुन्हा मला एखादं वाक्य लिहायचं असेल तर लतासाठी प्रोनाऊन येईल सी. ओके, म्हणजे स्त्रीलिंगी शब्द असेल तर त्यासाठी प्रोनाऊन वापरतो आपण शी. तसंच सेकंड एक्झाम्पल बघा, पार्थ रीड्स अ बुक. पार्थ हा पुल्लिंगी शब्द आहे, म्हणजेच तुम्हाला मेल दिसेल इथे, त्यामुळे त्यासाठी आपल्याला प्रोनाऊन घ्यावं लागतं ही. ही रीड्स अ बुक. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल. कमिंग टू द नेक्स्ट एक्झाम्पल, सी हिअर. आता पहा, लता अँड पार्थ रीड अ बुक. आता इथे तुमच्या लक्षात येईल की इथे लता आणि पार्थ अशा दोन व्यक्ती आहेत. आपण सुरुवातीचं हे एक्झाम्पल पाहिलं, याच्यामध्ये लता ही एक व्यक्ती आहे, आपण प्रोनाऊन सी वापरलं. पार्थसाठी आपण प्रोनाऊन ही वापरलं. पण आता या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे लता आणि पार्थ ह्या एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत, तेव्हा ह्या दोघांसाठी आपल्याला प्रोनाऊन घ्यावं लागतं दे रीड अ बुक. सपोज असं एक्झाम्पल असेल, द कॅट रन्स. द कॅट रन्स, कॅट इज ॲनिमल, इज अन ॲनिमल. तर हा एक ॲनिमल आहे, ॲनिमलसाठी आपल्याला प्रोनाऊन वापरावं लागतं इट. ओके, म्हणून मी इथे लिहिलंय इट रन्स. पण आता इथे पहा, द डॉग अँड कॅट रन. आता इथे दोघं जण दिलेले, द डॉग अँड कॅट रन. दोघं आहेत, एक नाही दोन आहेत, त्यामुळे आपल्याला दोघं असल्यामुळे आता प्रोनाऊन घ्यावं लागेल दे रन. ओके, नाव पुणे इज अ फेमस सिटी. पुणे हे एक प्लेस नेम झालं. जर इट कुठे कुठे वापरायचं तर प्लेस असेल, ॲनिमल असेल, तर आणि त्याचबरोबर एखादी कुठलीही वस्तू असेल, थिंग असेल, तर त्यासाठी आपल्याला इट प्रोनाऊन वापरावं लागतं. आता पुणे हे प्लेस आहे म्हणून मी इथे प्रोनाऊन वापरलंय इट. इट इज अ फेमस सिटी. ओके, सो लक्षात घ्या की आपल्याला कशा पद्धतीनं इट वापरायचं आहे. प्राण्यांसाठी आपण इट वापरतो, प्लेससाठी आपण इट वापरतो आणि वस्तूंसाठी. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल, माय फ्रेंड्स आर क्लेवर. सी हिअर, फ्रेंड्स, अनेक फ्रेंड्स आहेत, त्यामुळे माय फ्रेंड्ससाठी येणार आहे दे. अनेक असल्यामुळे प्ल्युरल फॉर्म, दे आर क्लेवर. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल, सी द डिफरन्स. ओके, माय फ्रेंड्स अँड आय लाईक कॉफी. माय फ्रेंड्स अँड आय लाईक कॉफी. आता इथे माय फ्रेंड्स अनेक जण आहेत म्हणून बरेच विद्यार्थी इथे दे घेतात. पण लक्षात घ्या, जर समजा माय फ्रेंड्स यामध्ये तुम्ही सहभागी असाल, आय इन्क्लुडिंग आय, म्हणजे मी सुद्धा त्यांच्यासोबत आहे. जर आपण स्वतः त्यामध्ये असू, त्यांच्यासोबत असू, तर आपल्याला हे अनेकवचनी जरी असेल तरी दे न घेता आपल्याला घ्यावं लागतं वी. ओके, सी द डिफरन्स. अनेकवचनीच आहे पण दे नाही घ्यायचं आहे. त्याचं कारण आहे की याच्यामध्ये आय आहे, म्हणजे माझ्यासोबत इतर जण जेव्हा असतील तेव्हा आपल्याला घ्यावा लागतो सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन वी. ओके, म्हणून घ्यायचं आहे वी लाईक कॉफी, राईट. तर आता हे सर्व आपण वाक्य पाहिले, याच्यावरून आता ह्या टिप्स लक्षात घ्या की आपण कुठे कोणतं प्रोनाऊन वापरत असतो किंवा वापरायला हवं आहे. सी हिअर, एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर त्यासाठी प्रोनाऊन दे घ्या. इतर प्लस स्वतः त्यामध्ये तुम्ही असाल तर तेव्हा प्रोनाऊन वी घ्यायचं आहे. म्हणजे जसं इथे एक्झाम्पल दाखवलं मी आयचं, तसं आय आणि प्लस इतर व्यक्ती आहेत जसं फ्रेंड्स, तर त्यासाठी प्रोनाऊन वी वापरावं लागेल. स्त्रीलिंगी फेमिनाईन असेल, फिमेल असेल, तर प्रोनाऊन सी. पुरुष असेल, मेल असेल, तर त्यावेळेस आपल्याला प्रोनाऊन घ्यावं लागेल ही. प्राणी, ठिकाण किंवा वस्तू असेल, ॲनिमल, प्लेस ऑर अ थिंग, यासाठी आपल्याला घ्यावं लागेल इट. इट हे प्रोनाऊन. अशा प्रकारे कुठे कोणतं प्रोनाऊन घ्यायचं आहे याचा अभ्यास हा वरवर पाहताना असं वाटेल की अरे हे तर किती सोपं आहे, हे तर मला येतो. परंतु ॲक्च्युअल जेव्हा तुम्ही सेंटेन्स करत असता तेव्हा याचमध्ये तुमच्या मिस्टेक्स होतात. सो डोंट फॉरगेट दिस इझी बट ट्रिकी पॉइंट. ओके,
सो हा अतिशय सोपा वाटणारा आहे पण सिली मिस्टेक्स करणारा आहे, त्यामुळे या पॉईंटकडे इग्नोर करायचं नाही. सो प्रोनाऊन कोणते घ्यायचे ते आपल्याला समजलंच पाहिजे. ओके, आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया पुढील भाग. तर बघा, आता यानंतर अतिशय महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा, खूप सिंपल वाटणारा, नेहमीच माहिती माहिती आहे असं वाटणारा, परंतु खूपच चुका करून जाणारा असा हॅबिट आपण पाहणार आहोत हेल्पिंग वर्क टू बीचे. टू बीचे हेल्पिंग वर्क पाहायचे आहेत, प्लस त्यांचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स पाहणार आहोत. ओके, सो नाव सी हिअर. आता आपण सर्व पर्सनल प्रोनाऊन पाहिले, त्याच्यापुढे येणारे टू बीतील हेल्पिंग वर्क पाहायचे आहेत आपल्याला, आणि हे टू बीचे हेल्पिंग वर्ब आहेत प्रेझेंट टेन्समधील. ओके, सो प्रेझेंटमधील हे सर्व फॉर्म्स आहेत टू बीचे. ओके, टू बी, बट इट इज अबाउट प्रेझेंट फॉर्म. आता प्रेझेंट फॉर्ममध्ये आय, आयच्या पुढे प्रेझेंट टू बीचा फॉर्म येतो एम, आय एम, हीच्या पुढे इज, सी इज, इट इज. ओके, आता याचे शॉर्ट फॉर्म्ससुद्धा तुम्हाला माहिती असायला हवेत, कारण पुस्तकामध्ये रिडिंग करताना तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारे सुद्धा शॉर्ट फॉर्म हे सेंटेन्सेसमध्ये दिलेले असतात, त्यावेळेस ॲक्च्युअल कोणतं क्रियापद आहे ते आपल्याला पटकन समजत नाही. तर त्यासाठी लक्षात घ्या, आय ॲम याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म किंवा शॉर्ट फॉर्म होतो ॲम. याला वाचत असताना कसं वाचायचं आहे, ॲम. ओके, हा य जो आहे तो वाचायचा आहे, पण खूप शॉर्टली त्याचा उच्चार करायचा आहे ॲम, राईट. त्यानंतर ही इज, याचा उच्चार करायचा आहे हीज, हीज. हा ज किंवा झ साऊंड काढायचा आहे, तो पण असा लांब न्यायचा आहे, हीज, हीज, म्हणजे हीज, पण ज झ म्हणतायत का हा लांबवायचा आहे, हीज, हीज. सो ज म्हणताय का नाही म्हणताय असं वाटलं पाहिजे, अशा पद्धतीनं याचा उच्चार करतात, ही, हीज. ओके, तसंच सी, सी इज चा शॉर्ट फॉर्म होईल सीज, सीज. वाटल्यास माझ्या सोबत, माझ्या नंतर म्हणा, सीज, राईट. तसंच इट इज, इट्स, इट्स. सो ज साऊंड किंवा झ साऊंड तयार होत असतो इट्स, राईट. स्पेशली तर झ साऊंड जास्त तयार होतो, तो ऐकायला सुद्धा येत नाही, फक्त तो साऊंड निघतो. सो अशाच पद्धतीनं यू आर साठी तुमचा शॉर्ट फॉर्म असेल युअर, युअर, म्हणजे अर हा साऊंड आपल्याला अगदी स्लाईट करायचा आहे, युअर, युअर. तसंच वी, वी आर, हा वी शब्द आहे, डब्ल्यू ई व्ही, वियर, वियर. दे आर, देअर, देअर, म्हणजे दे अर हा शॉर्ट फॉर्म झाला. सो अशा पद्धतीनं हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्ससुद्धा लक्षात ठेवा, लिहून काढा. आता आपण पाहूया की कुठे कोणते शॉर्ट, कुठे कोणते कोणते हेल्पिंग वर्ब्स येतात ते काही वाक्यांच्या मदतीने बघूया. आय ॲम अ गर्ल, ही इज अ बॉय, सी इज अ गर्ल, इट इज अ कॅट. आता कुठे कोणते हेल्पिंग वर्ब येत आहेत हे तुम्हाला समजावं यासाठी वेगवेगळे एक्झाम्पल दिले. हे सर्व एक्झाम्पल्स हे सिंग्युलर आहेत. आता खालील सर्व प्लुरल आणि सिंग्युलर. यू आर अ बॉय, यू आर अ बॉय, सी हिअर. सिंगल आहे तर अ बॉय लिहिलेलं आहे. आता यू जर प्लुरल फॉर्म असेल तर यू आर बॉईज, यू आर बॉईज, ठीक आहे. आता ह्या प्रत्येक फॉर्मसाठी तुम्ही इथला हा शॉर्ट फॉर्मसुद्धा वापरू शकता. एक्झाममध्ये, परीक्षेमध्ये हे अशा पद्धतीचे इथे शॉर्ट फॉर्मसुद्धा येऊ शकतात. आता हेच सर्व जे वाक्य आहेत याचे निगेटिव्ह फॉर्म्ससुद्धा आपल्याला आले पाहिजेत. तर निगेटिव्ह फॉर्म कशा पद्धतीनं वापरायचे, कशा पद्धतीने करायचे, तर निगेशन कुठे घेत असतो लक्षात घ्या, हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट घ्यायचा, म्हणजे तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं, आय ॲम नॉट अ गर्ल. आता इथेही तुम्ही शॉर्ट फॉर्म वापरू शकता, आय ॲम नॉटचा शॉर्ट फॉर्म वापरू शकता, किंवा आय, आय ॲमचा शॉर्ट फॉर्म आय ॲम नॉट अ गर्ल, आय ॲम नॉट अ गर्ल, आय ॲम नॉट अ गर्ल, अशा पद्धतीनं पण तुम्ही लिहू शकता.
सो आता हे प्रत्येक फॉर्म निगेटिव्ह फॉर्म जर वाचायचं असेल तर कसं वाचाल? ही इज नॉट अ बॉय, सी इज नॉट अ गर्ल, इट इज नॉट अ कॅट. आता तुम्ही म्हणाल मॅडम एवढं सोपं सांगताय, तर यस, नॉट ॲक्च्युअल कुठे लिहायचं हे आपल्याला समजायला हवं. ओके, त्यासाठी हा प्रयत्न. छोटीशी गोष्ट आहे परंतु आपला मार्क कुठेच गेला नाहीच पाहिजे. सो हे झाले अशा प्रकारे निगेटिव्ह फॉर्म त्याचे तयार. आता पाहूया आपण या सर्व प्रकारच्या हेल्पिंग वर्ब्सपासून जर आपल्याला क्वेश्चन बनवायचं असेल आणि त्याचं आन्सर बनवायचं असेल तर ते कशा पद्धतीनं बरं बनवायचं. सी स्टुडंट, दिस पॉइंट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हा तुम्हाला असे सर्व छोटे छोटे बिट्स वाटत असतील परंतु येणाऱ्या पुढच्या ग्रामरच्या बिट्ससाठी हे खूपच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे छोटे छोटे पद्धती तुम्हाला लिहून लिहून तयार करायच्या आहेत. मी त्यासाठी एक शब्द वापरते, रट्टीफाय. सो तुम्हाला येत नसतील तर तुम्ही रट्टीफाय करायचं आहे, म्हणजेच तुम्ही ते पाठ करायचं आहे. यू हॅव टू लर्न इट, यू हॅव टू लर्न इट बाय हार्ट, म्हणजेच तोंड पाठ करा. ओके, सो दोन तीन वेळेस लिहिलं तर पाठांतराची गरज नाही. सी हियर, आता बघूया क्वेश्चन बनवायचं आहे, पण क्वेश्चन कोणते बनवायचे? वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे. वर्बल म्हणजेच ज्या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो मध्ये येतं, त्यामुळे ह्याला इस नो टाईप क्वेश्चन असंही म्हटलं जातं किंवा वर्बल क्वेश्चन. आता आपल्याला वर्बल क्वेश्चन पण बनवायचं आहे, आणि जर असा वर्बल क्वेश्चन एक्झाममध्ये आला तर त्याचं आन्सर आपण कोणत्या पद्धतीनं लिहू शकतो त्यासाठी आपण हे पाहणार आहोत. आता हे का लागतं, कुठे लागतं? तर आपल्याला डायलॉग रायटिंगमध्ये आपल्याला याचा उपयोग होतो. त्याचबरोबर आपल्याला जर समजा वेगवेगळ्या प्रकारे पर्सनल रिस्पॉन्समध्ये क्वेश्चन येत असतात तर पर्सनल रिस्पॉन्सचा आन्सर लिहित असताना सुद्धा आपल्याला हे आन्सर कसं लिहायचं वर्बल क्वेश्चनचं त्याचा उपयोग होतो. ओके, सो स्टुडंट्स बघूया, मेक वर्बल क्वेश्चन असाही प्रश्न एक्झाममध्ये येतो. सो सी, आय ॲम अ स्टुडंट असं एक वाक्य असेल तर ह्याचा मला क्वेश्चन बनवायचा आहे वर्बल. वर्बल क्वेश्चन बनवायचा असेल तर सिम्पली काय करावं लागतं? जो हेल्पिंग वर्ब आहे तो सुरुवातीला घ्यायचा आणि जो सब्जेक्ट आहे तो नंतर घ्यायचा. सो वाक्य कसं होईल? ॲम आय अ स्टुडंट, ॲम आय अ स्टुडंट, ॲम आय अ स्टुडंट. ओके, ॲम आय अ स्टुडंट, ॲम आय अ स्टुडंट, अशा पद्धतीनं क्वेश्चन आपण विचारू. आता याचा जर उत्तर लिहायचं असेल तर आपण दोन प्रकारे लिहू शकतो. याचं उत्तर होकारार्थी लिहायचं असेल तर यस आय ॲम, किंवा याचा शॉर्ट फॉर्म वापरू शकता यस ॲम. ओके, सो यस आय ॲम लिहू शकता किंवा यसच्या नंतर तुम्ही सिम्पली ॲम लिहू शकता, राईट. तसंच नो आन्सर द्यायचं असेल तर नो कॉमा देऊन आय ॲम नॉट किंवा आय ॲम नॉट. ओके, सो याच पद्धतीनं आता समजा हे वाक्य असेल, ही इज अ टीचर. वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे त्यासाठी सिम्पली दोन शब्दांची अदलाबदल करा, हेल्पिंग वर्ब आधी, सब्जेक्ट नंतर आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हा झाला तुमचा वर्बल क्वेश्चन तयार. या वर्बल क्वेश्चनचं आन्सर एस किंवा नोने कसं लिहायचं? यस ही इज. तुम्ही फुल पूर्ण वाक्यात पण लिहू शकता यस ही इज अ टीचर, नो ही इज नॉट अ टीचर, असं पण लिहू शकता, किंवा इथं दाखवल्याप्रमाणे शॉर्टमध्ये असंही लिहू शकता. सो उत्तर दोन्ही प्रकारचं तुम्हाला आलं पाहिजे, यस ही इज, नो ही इजंट, किंवा ही इज नॉट. सो इथंही तुम्ही शॉर्ट फॉर्म वापरू शकता, इज नॉटच्या ऐवजी तुम्ही हे आन्सर असंही लिहू शकता, नो हीच ही इजंट, ठीक आहे, किंवा नो हीच. सो ही आणि इजचा शॉर्ट फॉर्म लिहिला तर ही इज नॉट. सो या मेथडनी सुद्धा तुम्हाला हे आन्सर लिहिता येतं. सो स्टुडंट्स अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला ह्या आन्सर्सची प्रॅक्टिस करायची आहे. सो दोन वेळेस तीन वेळेस हा भाग लिहून काढा, बिकॉज दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके, सो वर्बल क्वेश्चन बनवता आला पाहिजे, वर्बल क्वेश्चनचे आन्सर लिहिता आले पाहिजेत.
Now, it is a dog. The next sentence. It is a dog. Is it a dog? Is it a dog? Yes, it is. No, it is not. पुन्हा याच मेथडने शॉर्ट फॉर्म वापरू शकता. Now, the next point and important one. You are a student. समजा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. Are you a student? Are you a student? तू एक विद्यार्थी आहेस का? आता बघा आन्सर कसं लिहायचं आहे, तुम्हाला विचारले त्यामुळे बघा मोस्टली विद्यार्थ्यांचं इथे आन्सर लिहित असताना चुकतं किंवा यूला यूज घ्यायचं का असं वाटतं. तर तुम्हाला विचारलेलं आन्सर आहे, तुम्ही लिहित असताना तुम्हाला लिहावं लागेल यूच्या ऐवजी आय. यस आय ॲम, यस आय ॲम. सो यूच्या ऐवजी आय लिहावं लागेल कारण प्रश्न तुम्हाला विचारला आहे पण उत्तर तुम्ही स्वतः लिहिता. सो यू हॅव टू पुट द सब्जेक्ट आय. नो आय एम नॉट. तुम्ही जर स्टुडंट नसाल तर तुम्ही सांगाल नो आय एम नॉट. ओके, सो स्टुडंट्स अशा पद्धतीनं आपल्याला वर्बल क्वेश्चन जो आहे तो बनवता येतो. सो स्टुडंट्स क्विकली बघूया आज आपण काय काय पाहिलं. मला माहिती आहे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्ही लाईक केलेलं असेल. नसेल केलं तर जरूर एक क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवर मिळतील. आणि हो, दररोज आपण संध्याकाळी 7 वाजता नवीन नवीन टॉपिक्स घेऊन येणार आहोत. आज डे 1 घेतला, उद्या डे 2 आणि याच्या पुढे अशाच प्रकारे बेसिकपासून ॲडव्हान्सकडे आपण जाणार आहोत. सो व्हिडिओ पाहायला विसरू नका. नाव बघा आपण काय काय घेतलं. सो आपण पर्सनल प्रोनाऊन पाहिले, हाऊ टू चूज प्रोनाऊन, प्रत्येक ठिकाणी प्रोनाऊन आपण कोणतं आणि कसं घेतलं पाहिजे ते आपण पाहिलं, ठीक आहे. सो त्याचे काही आपण टिप्स पाहिल्या की कशा पद्धतीनं आपण प्रोनाऊन चूज केलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहिले हेल्पिंग वर्ब्स आणि त्याचे शॉर्ट फॉर्म्स. हेल्पिंग वर्ब, शॉर्ट फॉर्म ह्या सर्वांचा वापर करून आपण पाहिला वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन कसा लिहावा आणि त्याचबरोबर त्याचे शॉर्ट आन्सर आणि लाँग आन्सरसुद्धा कसे लिहावेत, हा दोन्हीही भाग अतिशय महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आपण अभ्यासला. सो स्टुडंट्स व्हिडिओ आवडतच असतील. याच्या पुढील अतिशय महत्त्वाच्या बेसिककडून ॲडव्हान्सकडे नेणाऱ्या पुढच्या ग्रामरच्या टप्प्यात उद्या भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.